यूनिट 6 पेज नंबर 36 लुक लिसन रिपीट एंड इनएक्ट कैन यू डू दिस हेलो एलिफंट आता हा मुलगा काय झालेला आहे एलिफंट झालेला आहे त्या ही मुलगी त्याला विचारते हेलो एलिफंट कैन यू रन तू पळू शकतोस का रनिंग करू शकतोस का तो म्हणते ओ यस आई कैन रन आई कैन रन फास्ट ओ मी पळू शकतो नंतर ही विचारते कैन यू फ्लाय तू आकाशात उडू शकतोस का कैन यू फ्लाय नो आई कांट नाही मी उडू शकणार नाही नो आई कांट कैन यू स्विम तू पोहू शकतोस का येस आई कैन आई लाइक टू स्विम मला पोहायला आवडतं मी पोहू शकतो आता मुलांनी जोड्या करायच्या आणि जोडीतल्या एकानं प्राण्याची किंवा पक्ष्याची भूमिका करायची एकानं तो प्राणी किंवा पक्षी व्हायचं आणि दुसऱ्यांनी त्याला प्रश्न विचारायचे प्रश्न कोणतेही विचारा भूमिकेनुसार उत्तर द्यायचं ठीक आहे आता दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये खाली अँड कोण अँट झालेलं आहे कोण बियर झालेलं आहे कोणी माऊस झालेलं आहे कोणी जिराफ झालेलं आहे कोणी क्रोकोडाईल झाले तर कोणी क्रो झालेलं आहे आता खाली क्वेश्चन आहेत इज इट बिग म्हणजे प्रश्न काय विचारलाय हा कोण इज इट बिग मोठा आहे अँट जे बरोबर असेल त्याला बरोबर करायचं चूक असेल तर चूक इज इट बिग नो म्हणजे इथं फुली मारा इज इट बिग येस इज इट बिग नो इज इट बिग येस इज इट बिग येस इज इट बिग नो जे चुकीचं असेल ते तर चूक म्हणा इज इट स्मॉल जे स्मॉल कोण कोण स्मॉल आहे अँट माऊस आणि क्रो यांना फक्त एस म्हणा बाकी क्रोकोडाईल नाही जिराफ नाही आणि बियरला पण फुली मारा कॅन इट फ्लाय उडू शकतो का आता बघा अँट नो बियर नो माऊस नो जिराफ नो क्रोकोडाईल नो ओनली क्रो फ्लाय क्रोला फक्त ओके करायचं टिक मारायची बरोबरची कॅन इट वॉक चालू शकतात का अँट एस बियर एस माऊस एस जिराफ एस क्रोकोडाईल का क्रोकोडाईल चालू शकते का एस क्रो क्रो तो रहा आकाशातून उडत जातो नो कॅन इट रन पळू शकते का अँट नो बियर एस माऊस एस जिराफ एस क्रोकोडाईल एस क्रो क्रो पळू शकतो का धावू शकतो का नो अशा पद्धतीनं एस नोचा खुणा करून हा टेबल कंप्लीट करा